तर शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाही असं वक्तव्य शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म मुळातच खंजीर खुपसून झालाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही काँग्रेस असून सुद्धा ते एकमेकांचे तोंड पाहत नाहीत असा हल्लाबोल अनंत गीते यांनी श्रीवर्धन इथल्या एका कार्यक्रमात केला. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील कुरघोडी या पुन्हा एकदा दिसून आल्या. यासोबतच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे सध्या राज्यात आहे आणि त्यामुळे सत्ता टिकवणं हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं काम आहे, पण शिवसेना पक्ष गावागावात वाढवणं हे शिवसैनिकांचं काम आहे असा संदेश अनंत गीते यांनी शिवसैनिकांना दिला. आणि त्यामुळे पुन्हा रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुफळी निर्माण होण्याची शक्यता ही आता निर्माण झाली आहे. दुसरा कुठलाही नेता त्याला जगाने कितीही उपाध्या देवत, त्याला कुणी जाणता राजा म्हणो, कुणी आणखीन काय म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही. आमचे गुरु फक्त बाळासाहेब ठाकरे, फक्त बाळासाहेब ठाकरे. आमचे गुरु ते होऊ शकत नाही, होऊ शकतात का? नाही, कदापि होऊ शकत नाही. आणि त्यामुळे ही सत्तेची तडजोड आहे. ही जी सत्ता, ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत, ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी काय. आता हे दोन्ही काँग्रेस आहेत ना, काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकाचं तोंड बघत होते का? यांचं एकमेकाचं जमतंय का? यांची कुठे विचाराची सांगड बसते का? यांचा विचार एक आहे का? आणि मग जर दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस ही विचाराची कदापि होऊ शकणार नाही. राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापि शक्य नाही. आपलं कशासाठी म्हणायचं की मुख्यमंत्री आपले आहेत, पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी ही काय आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे ना, त्या शिवसेनेचं सरकार आहे, आघाडीचं सरकार आहे. सरकार आघाडी सांभाळेल, सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची माझी जबाबदारी काय आहे? गाव सांभाळायचंय,